क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी मस्त थंडगार अशी एक आईस्क्रीमची रेसिपी घेऊन आले आहे. लहान मुलांचं आवडतं चॉकलेट आईस्क्रीम. चला तर मग हे आईस्क्रीम कसं बनवायचं ते पाहूयात. चॉकलेट आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी घेते एक कप म्हशीचं दूध, म्हणजेच फुल फॅट दूध. इथे मी हा 200 ml कप वापरलाय. यामध्ये मी ऍड करते 2 टेबलस्पून साखर, 1/4 कप मिल्क पावडर, 1/2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, चिमूटभर मीठ, 2 टेबलस्पून कोको पावडर यामध्येच ऍड करून घ्यायची. हे सर्व साहित्य आता व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं. इथे मी हा 1/2 तुकडा चॉकलेट कंपाऊंड घेतलाय. याऐवजी तुम्ही डेअरी मिल्कही वापरू शकता. याचे मी बारीक बारीक तुकडे करून या दुधाच्या बॅटरमध्ये ॲड करते. हे चॉकलेट कंपाऊंड मार्केटमध्ये इझी अवेलेबल असतं. हे जवळजवळ 2 टेबलस्पून एवढं आहे. हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर ठेवून याला आपल्याला 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवर 3 ते 4 मिनटं मी हे व्यवस्थित शिजवून घेते. कंटिन्यू मिक्स करत हे मिश्रण मी 3 ते 4 मिनटं शिजवून घेतलंय. याला आपल्याला जास्त थिक करायचं नाहीये. आता गॅस बंद करून हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता हे पूर्णपणे थंड झालंय. आता मी यामध्ये 1/4 कप एवढं कंडेन्स मिल्क ऍड करते. कंडेन्स मिल्कमुळे आईस्क्रीमला छान टेस्ट आणि टेक्स्चर येतं. या स्टेजला आपल्याला यामध्ये ग्लुकोज सिरप ॲड करायचं आहे. हे ग्लुकोज सिरप मार्केटमध्ये अवेलेबल असतं किंवा हे ऑनलाईन मिळून जाईल तुम्हाला. हे 200 ग्रॅमची किंमत 60 रुपये एवढी आहे. मी या बॅटरमध्ये आता 1/2 चमचा एवढं ग्लुकोज सिरप ॲड करते. ग्लुकोज सिरप ॲड केल्यामुळे जे आईस्क्रीम आहे त्याला छान घट्टपणा येतो आणि आईस्क्रीम फ्रीजमधून बाहेर काढल्यावर लगेच वितळतही नाही. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही वापरलात तरी चालेल. ग्लुकोज सिरप ॲड करून याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप व्हिपक्रीम घ्यायची आहे, जी केकसाठी वापरली जाते ती व्हिपक्रीम. आणि ही व्हिपक्रीम आता फ्लप्पी होईपर्यंत आपल्याला बीटरने फेटून घ्यायची आहे. आता 2 ते 3 मिनटं झाली आहेत, व्हिपक्रीम छान फेटूनही झाली आहे. आपल्याला अशा पद्धतीने फ्लपी होईस्तोवर ही व्हिपक्रीम फेटून घ्यायची आहे. ही व्हिपक्रीम मी अशी फ्लपी होईपर्यंत छान फेटून घेतली आहे. आता या क्रीममध्ये आपल्याला जे आपण चॉकलेटचं मिश्रण पॅनमध्ये रेडी करून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे. हे ॲड करून झाल्यावर बीटरने पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बीटरने व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने मी याला पुन्हा एकदा जरासं मिक्स करून घेते. यामध्ये मी आता छोटे छोटे चॉकलेटचे तुकडे ॲड करते. तुमच्याकडे जर चॉको चिप्स असतील तर तुम्ही तेही ॲड केले तरी चालेल, किंवा डेअरी मिल्क चॉकलेटचे तुकडे ॲड केलात तरी चालेल. चॉकलेटचे तुकडे ॲड करून पुन्हा एकदा थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये हे आईस्क्रीमचं बॅटर आपल्याला काढून घ्यायचं आहे. या टीनला थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि वरून झाकण लावून हे चॉकलेट आईस्क्रीम आपल्याला 7 ते 8 तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचं आहे. आता 7 ते 8 तास झालेले आहेत. हे आईस्क्रीम आता सेट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आईस्क्रीम किती मस्त सॉफ्ट आणि परफेक्ट असं तयार झालं आहे. मी तुम्हाला स्कूप काढून दाखवते. आईस्क्रीमला खूप छान असं टेक्स्चर आलंय. टेस्टलाही हे आईस्क्रीम खूप छान लागतं. आता ही यम्मी आईस्क्रीम खाण्यासाठी रेडी आहे.
हे आईस्क्रीम तुम्ही घरी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा जे पूर्णपणे फ्री आहे. थँक्यू.